पुण्यातल्या मार्केट यार्डातल्या आंबा महोत्सवाला आग लागली आहे. या आगीमध्ये आंब्याचे सगळे स्टॉल भक्ष्यस्थानी पडलेत. पणन मंडळातील आवारात आंबा महोत्सव सुरू आहे आणि या ठिकाणी ही आग लागल्याची माहिती मिळते. तर आपण बघतोय अत्यंत दुर्दैवी अशी ही बातमी आहे. खरं तर पुण्यातल्या मार्केट यार्डातल्या आंबा महोत्सवाला ही आग लागली, त्यामुळे निश्चितच आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की किती नुकसान झालं. या आगीमध्ये आंब्याचे सगळे स्टॉल भक्ष्यस्थानी पडल्याची प्राथमिक माहिती मिळते. तर आशा करूयात की या ठिकाणी जास्त नुकसान झालं नसावं. आंबा प्रेमींसाठी खरं तर आंब्याची चव चाखता यावी यासाठी आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. मात्र अशा प्रकारे या दुर्घटनेमुळे निश्चितच आंबा उत्पादकांचं खूप मोठं नुकसान झालेलं असणार आहे. ही जी दृश्य आपण बघत आहोत त्यावरून कळतंय की निश्चितच खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं बघायला मिळतंय. पुण्याच्या मार्केट यार्डामध्ये ही भीषण आग लागून हे नुकसान झालेलं बघायला मिळतंय. अरुण म्हेत्रे यांचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. अरुण, खरं तर अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, आंबा महोत्सवात अशा प्रकारे आग लागली आहे. तर सध्या काय परिस्थिती आहे, किती नुकसान झालंय या आगीमुळे? साधारणपणे हे 1.5 तासापूर्वी आग लागली होती. आता आग पूर्णपणे नियंत्रणात आहे किंवा आग विझल्याचं या ठिकाणी म्हणता येईल. अग्निशामक दलाच्या 4 गाड्यांनी आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी होते या ठिकाणी, त्यांनी ही आग विझवली आहे. पणन मंडळाचा आंबा महोत्सव असतो, त्यांच्या माध्यमातून भरवला जातो. 61 स्टॉल या ठिकाणी होते. प्रत्येक स्टॉल मध्ये किमान 70 ते 80 पेट्या होत्या आणि त्या सगळ्या पेट्या ज्या आहेत त्यांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. शेतकरी ते ग्राहक अशा स्वरूपाचा आंबा महोत्सव असतो, त्यामुळे जे काही उत्पादक शेतकरी आहेत त्याचं प्रत्येकी किमान 4 लाखांचं नुकसान या ठिकाणी झालंय. आता ही आग कशामुळे लागली हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाहीये. ज्यावेळी अग्निशामक दलाचे बंब या ठिकाणी आले होते त्यावेळी संपूर्ण मांडव जो आहे तो आगीने वेढलेला होता. आता पुढील चौकशी आणि तपासात स्पष्ट होईल की आग नेमकी कशामुळे लागली. मात्र जे नुकसान झालंय त्यामध्ये काही स्वरूपात मदत आपल्याला मिळेल का अशी अपेक्षा आता इथल्या आगग्रस्त जे आहेत, जे काही शेतकरी आहेत, स्टॉल धारक आहेत, त्यांनी व्यक्त केलेली आहे. नक्कीच. तर आगीचं कारण अस्पष्ट आहे. धन्यवाद अरुण या सविस्तर माहितीसाठी. 24 तास रहा एक पाऊल पुढे.